आज आपण भायखळा येथील होलसेल असलेल्या बॅगेच्या शॉप मध्ये जाणार आहोत. हे जे आहे अगदी भायखळा स्टेशनच्या समोरच आहे. फिल्झा फॅशन ह्या शॉपचं नाव आहे. सिंगल पीस घेतला तर 17 रुपये, पण हे होलसेलचं शॉप असल्यामुळे, आणि ही एक बॅग आहे 60 रुपयाला, ह्यालाही दोन असे आहेत ना, पावसामध्ये वगैरे अशी यूज करू शकतो. प्रत्येक वेळी पहिली प्राइस सांगते. ही 65 रुपये छान आहे. लेदर पण छान आहे आणि त्यांची बेल्ट आहेत, आपण अशीही यूज करू शकतो. आपल्या बॅग नेहमीच तुटतात, ही आपली नेहमीच आहे ना तक्रार असते त्याच्या. ह्या मटेरियल पेक्षा हे मटेरियल खूप चांगलं आहे. 300 रुपयाला बॅगेच तर खांदे दुखतात, तर त्यासाठी वगैरे जाताना पण ही आपण बॅग यूज करू शकतो. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईचे चेडवा. आज मी आली आहे भायखळा येथे. समोरच भायखळा स्टेशन आहे आणि अगदी त्या भायखळा स्टेशनच्या अगदी अपोजिट साईडला हे शॉप आहे, ज्या शॉपचं नाव आहे फिल्झा फॅशन. ह्या शॉपमध्ये ना आपल्याला बऱ्याच बॅगांच्या व्हरायटी बघायच्या आहेत, आणि बऱ्याच आहे ना इथे छोट्या बॅगांपासून मोठ्या बॅगांपर्यंत ह्या सर्व बॅग आहे ना ह्या शॉपमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. विथ प्राईस मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आता सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवात जी करतोय ही छोट्या बॅगांपासून करतोय. छोटे जे पाऊच असतात ते इथे, हाली हे पाऊच आहे ना भरपूर ट्रेंडी झालेत. खूप लेडीज असे पाऊच वापरतात. तुम्ही ट्रॅव्हल करत असताना किंवा आपल्या बॅगा किंवा आपल्या बॅगेमध्ये छोटासा पाऊच पाहिजे नसेल तर हे असं छान पाऊच आहे. ह्याची जी प्राईस आहे, जर सिंगल पीस घेतला तर 17 रुपये, पण हे होलसेलचं शॉप असल्यामुळे असे तुम्हाला पीस भेटेल ज्याच्यामध्ये किती 6 पीस असतील जे 100 रुपयाला असतील. हे बघा असे पीसेस आहे. त्याचबरोबर अजून एक दाखवलं तर हाली हे मुलांच्या बॅगेमध्ये पण असतं. कशासाठी तर रबर्स किंवा पेन, छोटे छोटे जे एक्सेसरीज असतात ते ठेवण्यासाठी. हे जर सिंगल पीस घेतलं तर 25 रुपये, आणि आपण जे बाहेर प्लास्टिक बघतो त्याच्यापेक्षा हे जे प्लास्टिक आहे हे खूप वेगळं आहे. म्हणजे फाटणारं नाही आहे, असं हलकं प्लास्टिक नाही आहे हे असं आहे. आपण आहे ना छोटे पाऊच बघितले. पाऊच पेक्षा आहे ना मला इथे जे जास्त आयटम आवडले ते सेलिंग बॅगचे. ह्या सेलिंग बॅग आहेत, अतिशय सुंदर आहे. आणि आपण आता रेनी सीझन पण आहे तर पावसासाठी ह्या खूप छान आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये असे आहेत, ह्याला बेल्ट आहे असा बेल्ट, नंतर आतमध्ये जो हे ना कपडा नाही आहे. हा तर हा कपडा नाही ना, अच्छा हा कपडा नाही आहे. त्याशिवाय ह्याला दोन असे ना पॉकेट्स आहेत. ह्याची जी प्राइस आहे ती 60 रुपये. 60 मध्ये हे एक तुम्हाला बघायला भेटेल, अशा स्टाईल मध्येही भेटेल. हा थोडा कपडा आहे आणि ही एक बॅग आहे 60 रुपयाला. ह्यालाही दोन असे आहेत ना पॉकेट्स आहेत, आणि खूप ही म्हणजे थोडी खोल आहे इतना तुम्हाला कळालंच असेल. आणि कमी जास्त करण्यासाठी ह्याला ही बेल्ट आहे. ह्याची प्राइस 60 रुपये सिंगल पीस घेतली तर. ह्या ज्या मी दाखवते या 60 रुपयाला आहेत. अशा स्टाईल मध्ये ही तुम्हाला इथे बघायला भेटतील 60 रुपयाला दोन्ही. आणि एक मी तुम्हाला दाखवते, ही जी आहे ना ही पण 60 रुपयाला आहे. आजकाल अशा खूप चालू आहेत, कॉलेजच्या मुली वगैरे खूप या स्टाईल मध्ये युज करतात आहे, आणि ही पण छान आहे. आणि ह्याच्यामध्येच अजून एक आहे, ती मी तुम्हाला दाखवते. ही जी आहे ही 70 रुपयाला आहे. ही 60 रुपयाला आहे आणि ही 70 रुपयाला आहे प्रॉप. ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये ना कपडा आहे आणि ही जी क्वालिटी आहे ना ही वेगळी आहे. ही म्हणजे आपण पावसामध्ये वगैरे अशी यूज करू शकतो असा असं हे रेग्झिन आहे. आणि ह्या बॅगेमध्ये जे आहे ना ते कपडा आहे. आणि ही मी तुम्हाला ओपन करून दाखवेन जी रेग्झिनची आहे. हे बघा असे दोन कप्पे आहेत त्याला आणि चेन्स आहेत. पूर्ण ओपन नाही करत आणि इकडे ना कमी जास्त करायला हा बेल्ट आहे. तर अशी ही बॅग आहे आणि ह्याची जी प्राइस आहे ही 70 रुपये आणि ही जी आहे ती 60 रुपयाला आहे. या शॉपमध्ये ना बऱ्याच बॅग आहे आणि त्या बॅगांमध्ये मी दादांना सांगितलं मला अजून थोडं कमी प्राईसचं सांगा, जेणेकरून आपण असं लग्नात किंवा असं कुठे पण मार्केटला जातो त्या टाईपमध्ये बॅग, तर त्या टाईपमध्येही मला इथे बॅगा भेटल्या आहेत.
त्या मी तुम्हाला दाखवते, खूप छान आहेत. हे आपण तुम्हाला इथे मिळतील 60 रुपयामध्ये. इथे हे बघा, असे 2 कप्पे आहेत. मी एकाच दुसरी ओपन करून दाखवते, कारण सगळ्या दाखवणं पॉसिबल नाही आपल्याला. हे बघा, हे असे 2 कप्पे आहेत. ही छान आपण अशी मार्केटला घेऊन जाऊ शकतो, आपला मोबाईल, आपलं पॉकेट हे टाकून आपण घेऊन जाऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये ही खूप सुंदर आहेत. हे बघा, अशा ही एक आहे, 60 रुपयामध्येच आहे ही पण. ह्या पॅटर्न मध्ये पण आहेत, म्हणजे आपल्याला ज्या स्टाईल मध्ये पाहिजे त्या स्टाईल मध्ये इथे मिळतील. या 3 झाल्या, अशा 4 टाईप, अशा 4 टाईप मध्ये आपल्याला इथे बॅगा मिळतील 60 रुपयामध्ये. खूप छान आहे. आणि सेल मध्ये घ्यायचे तेही तुम्हाला इथे मिळतील. तर नक्की तुम्ही अशा जर तुम्हाला टाईपच्या बॅगा पाहिजे तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. खूप सुंदर आहे. आणि मला जी आवडलेली ती बघा, ही बॅग आहे. कप्पे आहेत इथे, कप्पा आहे हे बघा. आणि खोल आहे, म्हणजे एक छोटीशी आपली बिसलरीची छोटीशी बॉटल्स असते तीही राहू शकते. मोबाईल राहील, आपलं पैशाचं पॉकेट राहील, आपल्या कीज राहतील, अशी पर्स आहे. आणि ह्याचे जे हे ना पट्टे बघा, खूप म्हणजे असे हे नाहीत, लगेच तुटतील असे नाही, टाईट आहेत, एकदम छान आहेत. अजून जर आपल्याला सेलिंग मध्ये बॅग पाहिजे नसेल ना, तर ही एक आहे. हे 65 रुपीजला बॅग आहे. मी प्राईस ह्याच्यासाठी सांगते, कारण कसं होतं, आपण ज्यावेळी व्हिडिओ, म्हणजे मी ज्यावेळी व्हिडिओ करते प्राईसचं खूप कन्फ्युजन असतं, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी पहिली प्राईस सांगते. ही 65 रुपीजला आहे. असे 2 ह्याला आहे ना चेन्स आहेत. आणि हे बघा, आतलं तुम्ही मटेरियलही बघा, खूप छान आहे 65 रुपीजमध्ये. आणि खराब नाही होणार, जास्तीत जास्त काय टिकणार आहे आपण वस्तू बघितल्या तर बरं पडतं. हे बघा, आणि असे 3 त्याला कप्पे आहेत, एक पुढे आहे, एक मध्ये आणि एक पाठी आहे. ही जी आहे ही 65 रुपीजला आहे ही बॅग. ही जी आता आपण बघितली, आता ही बघूया, ही 75 रुपीजला आहे. अशी पण पाहिजे नसेल, ज्याला एक्स्ट्रा कप्पे पाहिजे नसेल, म्हणजे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कप्पे आहेत, जसं की हा एक कप्पा झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला. हे बघा, फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे कप्पे आहेत. आणि ह्याचंही मटेरियल चांगलं आहे आतमधून. तर ही जी आहे ही 70 रुपयाला आहे. आणि पाठी आहे, म्हणजे जवळजवळ 4 कप्पे आहेत. आणि ही पण छान आहे. आपल्याला कमी जास्त करायला प्रत्येक बॅगेला असे पट्टे. आणि ह्याच्यामध्येही तुम्हाला पॅटर्न डिझाईन बघायचे असेल तर हे बघा, इथे आहे. याच्यात कलर्सही आहे अवेलेबल, जी मी आधी दाखवली त्यातल्या आहे त्या. आणि ही जी आहे ती आता दाखवलेली त्या 75 रुपीजवाला. आपण थोड्या ना आता मोठ्या साईजच्या बॅगा बघूया. कसं आपण कुठे गेलो तर अजून काही सामान राहणार अशा बॅगा बघूया. आता ह्या ज्या बॅग्स आहे 130 रुपयाला आहे. 130 मध्येही छान आहे, लेदर पण छान आहे. आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे प्रत्येक बॅगेवर त्यांचं नाव आहे. हे बघा, आणि ह्या अशा बॅग आहे. ह्याच्यामध्येही आपल्याला बरेच कलर्स बघायला भेटतील, जसं आपलं मेकअप किट आपण ठेवू शकतो, बऱ्याच काही गोष्टी ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, आपल्याला ज्या लेडीजला यूज असतात त्या. असा बेल्ट आहे छान, हे बघा अशी बॅग. आणि ह्याच्यातही कलर्स आणि पॅटर्न असे आपल्याला इथे बघायला भेटतील. हे पॅटर्न आहेत, 130 मध्येच आहेत ह्या बॅगा. सिंगल पीस पण तुम्ही इथे घेऊ शकता, असं नाही आहे की होलसेल. आणि होलसेल वाल्यांसाठी तर भरपूरच छान आहे, जर तुम्ही इथे होलसेल मध्ये घेताय. त्याचबरोबर ह्या पॅटर्न मध्ये पण आहे 130 ला. ही तर खूप सुंदर वाटते, तुम्ही प्रत्यक्षात बघितली तर तुम्हाला नक्कीच आवडेल. ही मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा, अशी ही बॅग आहे. ह्याला छान असं इथे क्लिप दिलाय. आणि अशी 2 त्याला पॉकेट्स आहेत. ह्याच्यातही आपल्याला कलर्स भेटतील बरेच. हे बघा, थोडी फॅन्सी मध्ये घ्यायची असेल ना तर ही छान आहे. मला तर अशा आवडतात, म्हणून मी तुम्हाला ह्याही दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्याही 130 रुपयाला आहे. आणि ह्याच्यात कसं, हेही बेल्ट आहेत, आपण अशीही यूज करू शकतो. लग्नामध्ये वगैरे कुठे गेलो किंवा आपण कुठे बाहेर जातोय कुठल्या छोट्याशा फंक्शनला, तर ही सिंगल अशी बॅग घेऊ शकतो. त्याशिवाय असेही बेल्ट आहे, म्हणजे 2 इन 1 आहे. त्याशिवाय ह्याला बरेच कप्पे, एक हिते कप्पा आहे पुढे,
हा बघा, एक इथे कप्पा आहे, एक ह्या साईडला आहे, आणि ह्याचा जो आतला कपडा आहे ना हा खूप छान आहे. तुम्ही आलात ना तर नक्की यातली एक बॅग घ्या, खूप छान आहे. ह्याचा क्वालिटी पण छान आहे, मेन रेग्झिन छान आहे. ह्याचं मी ऍक्च्युली ओपन करून दाखवते, कारण कसं असतं काही गोष्टी आपण स्वतः प्रत्यक्षात चेक करून घेतलेल्या बऱ्या असतात त्याच्यासाठी. हे बघा, आणि ह्याच्यातही आपल्याला ना पॅटर्न बघायला भेटतील. हे बघा, हा पण आहे, हा एक आहे छान. हल्ली जो ट्रेंडी चाललाय ना तो हा चालू आहे. हा बघा, कलरही खूप छान आहे ह्याच्यामध्ये. हा थोडा उबट मध्ये, ह्या थोड्या गोल मध्ये. अजून एक पाटी जो आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. हा बघा, छान कलर आहे. हे ह्या पण सर्व बॅगा 130 ला आहेत, म्हणजे रिझनेबल प्राइस आहे. आपण जर मार्केटमध्ये किंवा मोठ्या शॉपमध्ये घ्यायला गेलो तर 250-300 खाली देत नाही, तर इथे या फक्त 130 रुपयाला आहे. त्याचबरोबर असे ब्लॅक मध्ये पाहिजे तर अशाही आहे, खूप छान आहे. यांचं मी तुम्हाला परत सांगते, स्वतःच हे मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे यांच्या प्रत्येक बॅग वर त्यांचं नाव आहे. इथे पण आहे, खूप सुंदर आहे बघा. ही पण बॅग छानच आहे. आणि ही बघ, बऱ्याच तुम्हाला ह्या शॉप मध्ये व्हरायटी बघायला भेटेल. आता ह्या आपण अशा नॉर्मल बघितल्या, थोड्या ऑफिस वेअरच्या आता आपण बघूया. तर ह्या ऑफिस वेअर साठी बॅग आहे. आपण ऑफिसला जातो त्यासाठी ट्रेन मध्ये थोडे मजबूत पट्टे पाहिजेत, आणि कसं असतं ट्रेन मध्ये गर्दी एवढी असल्यामुळे ना आपल्या बॅग नेहमीच तुटतात. ही आपली नेहमीच आहे ना तक्रार असते, त्याच्यासाठीच ही बॅग आहे, मजबूत आहे. मी ज्यावेळी आली त्यावेळी पहिला प्रश्न मी दादांना हेच केला की मला मजबूत बॅग दाखवा, जेणेकरून ट्रेन मध्ये जे आपले बेल्ट असतात ते तुटत नाही त्याप्रमाणे. तर इथे बघा, एक असे हे पाऊच आहे, त्याच्यामध्ये आपण काही ठेवू शकतो किंवा हे आपण रिमूव्ह करून आपल्या आतमध्ये पर्स मध्येही ठेवू शकतो. आणि याला दोन चैनी आहेत. हे बघा, खूप गोल बॅग आहे. आपला टिफिन बॉटल्स, अजून आपल्या काही डायरी वगैरे काही असेल ते आपण इथे ठेवू शकतो. आणि ह्याची चैन जी आहे ना तीही चांगली आहे. हे बघा, कपडाही चांगला आहे. इथे तुम्हाला असे म्हणजे दोन कप्पे आहेत, पाटी एक छोटा कप्पा आहे. हे बघा, आणि हे थोडे जे पट्टे आहेत ना हे मजबूत आहेत. 250 रुपयाला ही बॅग आहे, आणि ही जर आपण मॉलमध्ये किंवा अशा मोठ्या शॉपमध्ये घेतली ना तर अराउंड 600-700 रुपयाला आपल्याला नक्कीच मिळून जाते. तर इथे 250 रुपयाला आहे. आणि ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवते, बघा ब्लॅक कलर आहे, हा एक लाईट पिंक कलर आहे असा, इथे थोडा ग्रीनिश कलर आहे. बरेच असे आपल्याला ना इथे पॅटर्न आणि व्हरायटी बघायला मिळतील, आणि तुम्हाला घेताही येईल. हे बघा, खूप छान कलर वाटतो, हा फ्रेश कलर आहे. तिथे सगळ्या बॅगांमध्ये ब्राऊन आहे. बरेच तुम्हाला इथे ना बॅग्स भेटतील, तर अशा बॅगाही तुम्हाला घ्यायच्या असेल तर त्याही तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. आता जुलै महिना आपला चालू झाला की कॉलेजसाठी पण कॉलेज आपल्या गर्ल्स असतात त्यांना बॅग्स लागतील, तशाही बॅग्स इथे अवेलेबल आहे. हे बघा किती छान बॅग आहे, ह्याचंही रेग्झिन खूप छान आहे. मी हातात घेते, ऍक्च्युली बॅग आहे ना ही खूप हेवी आहे, म्हणजे जसं आपल्याला रेग्झिन पाहिजे त्या रेग्झिनमध्ये. त्याशिवाय मी तुम्हाला हे बघा कप्पेही दाखवते. हे दोन साईडला आहे जिथे आपण आपले कॉइन्स ठेवू शकतो. हे असेही आहे आतमध्ये. हे इकडे साईडला आहे, इथे पण एक साईडला आहे, आणि वरती पण आहे असे. बॅग दाखवते, आतून पूर्ण तुम्ही बघणार तर फुल खाली आहे, म्हणजे आरामशीर याच्यात 5-6 तरी बुक्स आपले राहतील. अशा प्रकारे ही बॅग्स आहे. हे एक आहे चोर कप्पा आपण बोलतो तसा, हा चोर कप्पा आहे. बरेच असे ना इथे बॅग्स आपल्याला बघायला भेटते, आणि ह्या बॅगेची जी प्राइस आहे ना 300 रुपये, पण ह्याचा जो रेग्झिन आहे ना खूप छान आहे, फाटणार नाही. आणि मी बेल्ट ही दाखवते. हे बघा असे बेल्ट आहेत, त्याचे खूप छान आहेत बेल्ट. आणि याच्यामध्येही आपल्याला कलर्स इथे बघा बघायला मिळते. हे कलर्स आहेत इथे 300 रुपयामध्ये, अशा पॅटर्न मध्ये पण आहे. पॅटर्न चेंज आहे पण प्राइस तीच आहे. आणि मी तुम्हाला थोडं हेवी रेंज मधली दाखवते. ही थोडी आहे ना
मोठी पण आहे आणि ही कशी आपण ऑफिसला किंवा कॉलेज कुमारी पण वापरू शकतात अशी ही बॅग आहे. ही 330 ला आहे पण ह्याचा जो मटेरियल आहे ए मटेरियल आहे ना, ह्या मटेरियल पेक्षा हे मटेरियल खूप चांगलं आहे 330 रुपयामध्ये. आणि हे बघा याच्या चेन्स पण मी दाखवते, खूप डिफरंट आहे त्या बॅगेत आणि ह्या बॅगेत. हे बघा हे असे आहेत आणि ह्याच्यात तुम्ही बघणार ना तर भरपूर तुम्हाला असे कप्पे भेटतील यूज करण्यासाठी. इथे एक आहे, साईडला पण आहे बॉटल्स ठेवण्यासाठी. खूप छान आहे हे मटेरियल, दोन्ही साईडला बॅक साईडला आहे, असंही आपण यूज करू शकतो. आणि हे बघा असेही आपण यूज करू शकतो किंवा आपण सिंगल ही याला करून यूज करू शकतो. असे बेल्ट आहे, हे मी तुम्हाला आतून ओपन करून दाखवते. आतून पण खूप आहे, मोठीच आहे बरीच. ह्याची प्राइस ह्याच्यासाठी जास्त आहे, 30 रुपये एक्स्ट्रा आहे त्या बॅगेपेक्षा, कारण खूप छान मटेरियल आहे हे. आणि ह्याच्यामध्येही आपल्याला पॅटर्न, हे बघा हे पॅटर्न आहेत आणि कलर्स आहेत, खूप छान आहे. तुम्हाला ज्या पॅटर्न मध्ये ज्या कलर मध्ये पाहिजे त्या इथे अवेलेबल आहेत. आणि होलसेल मध्ये घेतलं तर दादा होलसेल मध्ये ह्याची प्राइस कमी होईल ना, सेम प्राइस असणार. अच्छा तुम्ही सिंगल पीस घ्या नाहीतर होलसेल मध्ये घ्या, प्राइस सेम राहणार. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही जर इकडे आलात तर माझ्या मते ही घ्या, हे खूप छान आहे रेक्झिन. 300 रुपयापेक्षा हे छान आहे रेक्झिन. टिफिन साठी अशा बॅग्स आहेत ज्या 50 रुपयापासून स्टार्ट होतात, 50, 55, 60. आणि ही एक आहे दादा, ही कशी आहे 60 रुपये. बघा खूप छान आहे आणि त्याचे जे कपडा आहे ना तो पण छान आहे. मी एक 60 वाली तुम्हाला अशी दाखवते, हे बघा ही 60 रुपयावाली आणि खूप हे पण आहे, प्रत्येक ह्याला चेन आपल्याला मिळून जाईल. तर अशा टिफिन साठी पण बॅग्स आहेत. इथे लेडीजच्या पर्स आहे ना ह्या तर भरपूरच आहेत, त्याचप्रमाणे ना मला इथे स्कूल बॅग ही दिसल्यात. आता नेक्स्ट मंथ मध्ये स्कूल ही स्टार्ट होईल तर त्याप्रमाणे आपण त्याही बघूया. बघा ही स्कूल बॅग आहे, 180 रुपीज आहे ह्याची प्राइस. आणि ह्याची चेन आहे, मी पहिलं कधीही बॅग घ्यायची असेल ना तर चेन बघते, कपडा बघते, नंतरच मी सजेस्ट करते की आपण ही घेऊया म्हणून. तर ही एक आहे 180 मध्ये, बघा बॅग्स बघा. आणि ही वॉटरप्रूफ आहे, ह्यांच्याकडे जेवढ्या पण आता मी तुम्हाला बॅगा दाखवेन ना अशा स्कूल बॅग किंवा आपण ही यूज करतो अशा ह्या सगळ्या ना वॉटरप्रूफ आहे. आणि ही 180 ला बरेच कप्पे आहेत, एक कप्पा असा नाही. आणि कपडा बघा आतमध्ये, आपण कुठलीही गोष्ट म्हणजे घेतोय ना तर मला असं वाटतं की सगळं माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी दाखवते या सर्व गोष्टी. बघा काय होतं मुलांची आपण पुस्तकं ठेवली ना तर मग पाठी परत आहे ना बॅक पेन होतो मुलांना, तर त्यासाठी इथे ना स्पंज पण ठेवलाय. बघा स्पंज आहे दोन्ही साईडला टाकलाय आणि मधनं अशी शिलाई दिली त्यांनी. आणि हे जे बेल्ट आहे ना, जास्त वजन असलं बॅगेचं तर खांदे दुखतात, तर त्यासाठी हे ना मजबूत बेल्ट आहे. आणि ह्याच्यामध्येही स्पंज आहे, कारण कळतं आपल्याला की लगेच ह्याच्यामध्ये काय आणि काय नाही. आणि हे वॉटरप्रूफ आहे, 180 ला आहे. ह्याच्यापेक्षाही मी तुम्हाला थोडी हेवी रेंज कशी आहे ही, ह्या पॅटर्नमध्येही 180 लाच आहे. हे बघा साईडला असं बॉटल्स ठेवण्यासाठी आहे, कलर्स वेगळा आहे पण 180 लाच आहे ही पण. कधीही आपण बघताना ही चेन बघा, ही चेन पण त्यांच्याकडे छान आहे, तुटली नाही पाहिजे त्याप्रमाणे. ही एक बॅग आहे, हे बघा या बॅगेची चेन खूप झीप आहे ना, खूप छान आहे बघा. ही पण वॉटरप्रूफच आहे. ही जी आहे 200 रुपयाला बॅग आहे. तुम्ही सिंगल पीस घ्या नाही तर होलसेल मध्ये घ्या, 200 रुपयालाच तुम्हाला भेटणार. इकडे असेच बॅग्स भेटतात आणि ह्याला भरपूर कप्पे, 1, 2, 3, 4. आणि आतमध्ये ही आहे, ही आहे अशी बॅग आणि ह्यालाही असे स्पंज आहे बेल्टला. ही पण 200 लाच आहे. सगळ्या ऍक्च्युली खोलणं पॉसिबल नाही पण सगळ्या वॉटरप्रूफ आहे आणि 200 रुपयालाच आहे. या पॅटर्न मध्ये जरी तुम्ही घेतली तर ही 200 लाच आहे बघा. आणि ही पण 200 लाच आहे. ह्याच्या थोड्या ज्या चैनी आहेत ना ह्या थोड्या जाड आहेत, हे बघा चेन्स, हे बघ ही पण छान आहे, हे बघ असे आहेत.
आणि ही अशी आहे, तर हेही तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला ना प्राइस वाईज दाखवते, कारण तुम्हालाही कळेल. ह्याच्या आधी मी तुम्हाला 200 पर्यंत दाखवल्या. ही जी 210 ला आहे, पण ह्याचं मटेरियल आहे ना, 200 ची जी बॅग आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मटेरियल आहे. याच्या मटेरियल मध्ये पण कसं असतं, 0 मटेरियल, 0.1 मटेरियल, 1 मटेरियल असं आहे ना या बॅगांमध्ये असतं. तर हे जे मटेरियल आहे ना ते 0.1 मटेरियल आहे असं आहे. त्याच्यामुळे ह्याची प्राइस जी आहे ही 210 आहे. याची पण प्राइस आहे ना ही 210 आहे. हे बघा, आणि ह्याचे पण बेल्ट वगैरे बघा तुम्ही. म्हणजे नॉर्मल बॅगेला असतं, त्याचा फक्त पॅटर्न आणि कलर्स वेगवेगळे तुम्हाला मिळणार. तेव्हा जी मी बॅग दाखवते ह्या स्कूलच्याच मी दाखवते, कारण ह्यांच्याकडे स्कूलच्याच आता अवेलेबल आहे. ह्यांच्याकडे लॅपटॉप बॅगही असतात, त्याचाही मी कधीतरी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि हे जे आहेत हे बघा, ह्या 230 रुपयाला ही पण बॅग आहे. छान पॅटर्न आहे. मी एक तुम्हाला आहे ना 230 ची ओपन करून दाखवते. असे पॅटर्न वेगवेगळे आहेत, पण मटेरियल मध्ये फरक येतो जसं मी सांगितल्याप्रमाणे. इथे पण एक तुम्हाला भेटेल. दोन कप्पे आहेत, मी कप्पे दाखवते किती खोल आहेत ते. थोडा खोल कप्पा आहे. त्यानंतर हा एक कप आहे. वाव, इथे पण बघा अजून एक तुम्हाला चेन एक्स्ट्रा भेटते चोर कप्प्यासारखी. आणि बघा पाठीमागे असा नेट आहे, आणि ह्यालाही स्पंज आहे. मोस्टली काही बॅगांना स्पंज येतं, काही बॅगांना येत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते की इथे स्पंज आहे ना. अजून एक मला आहे ना अशी सिलिंगची बॅग भेटली आहे, जी जेंट्स यूज करू शकतात, आपण लेडीजही यूज करू शकतो. हे जे आहे ना लेदर वाटतंय, पण लेदर नाही आहे, हे रेक्झिन मध्येच आहे, पण लेदरचं पॅटर्न त्यांनी बनवलेलं आहे. हे बघा, हे असे आहे ही पर्स. पर्स म्हणजे बॅगच आपण बोलू शकतो, जेंट्स लेडीज दोन्ही यूज करू शकता. इथे दोन असे कप्पे आहेत आणि असे, पण ही लेदरची नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, ही लेदरची नाही. ह्याची जी प्राइस आहे ना 140 रुपीज आहे. ही एक अशी बॅग आहे जी स्पोर्ट्स साठी भरपूर यूज होते, जशी पाण्याची बॉटल, अजून काही आपले काही एक्सेसरीज असतील ते आपण इथे ठेवू शकतो, अशी ही बॅग आहे. हे बघा, आणि पाठी अशा चेन्स आहेत, ह्यांच्या चेन्स आहेत त्या बघा कशा आहेत. ह्याची जी प्राइस आहे ती 90 रुपये. आणि ह्याच्यामध्ये ना 3 साईज येतात. एक जी येते ना ती छोटी साईज येते, त्याची प्राइस 1 आय थिंक 85 रुपीज आहे. ह्याची 90 रुपये, आणि ह्याच्यापेक्षा मोठी आहे त्याची 100 रुपये. असे 3 पॅटर्न मध्ये येतात. आणि खाली जी महिलांची ट्रेंडिंग चालू आहे ती ही बॅग आहे. ह्याची प्राइस आहे ना 120 रुपये. ह्याच्यामध्ये खूप म्हणजे आपल्याला कलर्स भेटतील, ग्रीन मध्ये, येल्लो मध्ये. असे आम्ही तुम्हाला रेड दाखवते. आणि हे बघा, हे असे, पण हे ना तुम्हाला आम्ही सांगेन जास्त हेवी सामानसाठी ना ही बॅग योग्य नाहीये. ह्याची बेल्ट ही खूप हलकी आहे. हे बघा, मे बी पटकन तुटते पण गर्दीमध्ये, त्याच्यामुळे ही फक्त नॉर्मली आपल्याला यूज करण्यासाठी ठीक आहे. रफ अँड टफ साठी ही बॅग नाही तुम्ही यूज करू शकत. एक आहे ना थोड्या मोठ्या बॅगा बघूया, जसं की जास्त सामान राहील अशा. ही 50 रुपयाला बॅग आहे. ह्याच्यामध्ये बरेच तुम्हाला आहे ना सामान ठेवता येईल अशी बॅग आहे. ही बघा, एवढी खोल आहे ही बॅग. जास्त हेवी सामान नाही ठेवू शकत, पण जास्त सामान राहू शकता आरामशीर. हे बघ, 50 रुपयाला आहे. ही पण एक आहे ती 50 रुपयाला आहे. अशी ही पण 50 रुपीज मध्ये तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. तुम्ही 50 वाल्या बघितल्या, आता ही 70 रुपयाला आहे. ह्याच्यातही तुम्हाला बऱ्याच म्हणजे कलर्स भेटीन ह्याच्यात, की हाच कलर येणार सेम कलर मध्ये तुम्हाला भेटीन 70 रुपयामध्ये. हे बघा असे आहेत. मला 50 आणि 70 रुपयापेक्षा 80 वाल्या आवडल्या. त्याचं मी तुम्हाला कारणही सांगते. कपडाही छान आहे, ह्याचा वॉटर प्रूफ आहे. ह्याचा वॉटर प्रूफ कपडा आहे, आणि आतमध्ये पण खूप छान आहे ह्याचं. आणि छान आहे, आणि ह्याचे पट्टेही मजबूत आहे. हे बघा, मी खेचले,
कसं आहे, आपण घेताना एकदाच घेणार तर व्यवस्थित घेतलं पाहिजे. त्यासाठी मी हे दाखवते, एका पट्टे पण मजबूत आहे, खेचले तरी फाटणारे नाहीत. म्हणून मी बोली ह्या बॅगा खूप छान आहेत. याची प्राइस जी आहे ती 80 रुपये. हे बघ, याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटतील, छान आहेत या. ही एक आहे बॅग 85 रुपीज मध्ये. ही आपण गावी वगैरे जाताना पण ही आपण बॅग यूज करू शकतो. खूप मजबूत आहे आणि रफ अँड टफ आहे. बघा हे बघा, एक आहे जी 85 आहे. पण ही कशी आपण जवळपास कुठे गेलो तर ट्रॅव्हलिंग साठी ठीक आहे. ह्याच चेन वगैरे ओके मला वाटते, कपडा ओके वाटते, पण ह्याचे जे बेल्ट आहे ना ते खूप हलकी आहेत 85 रुपीज मध्ये. तर ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला जर सांगेन ही छान आहे, ही मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि ही सजेस्ट करेन, कारण कसं आपण कपडा बघूनच कुठली गोष्ट घेतो किंवा आपण क्वालिटी बघून घेतो, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते. ही पण दाखवते, जर नॉर्मल कोणाला घ्यायची असेल तर ही घेऊ शकता तुम्ही. 85 आहे, ही पण छान आहे. जर कपडा, हे जे बेल्ट खूप मजबूत आहे बघा, 85 रुपीज मध्ये. ह्याच्यातही तुम्हाला कलर्स मिळून जातील. कपड्यामध्ये छान आहे पण ही, आणि ते ही त्याला स्पंज आहे पूर्ण, या साईडला स्पंज आहे, या साईडला स्पंज आहे. ही 85 रुपीज ला आहे. ही बघा, ही मजबूत आहे 85 रुपीज ची. एकच कप आहे, त्याशिवाय अशी आतून आहे ना असे खोल आहे. इथे एक चोर कप आहे, पुढे एक कप आहे. आणि मी दाखवते, ही लावल्यावर अशी फुलेल, पण साईडला पण पॉकेट आहे. आणि 85 रुपीज ला छान आहे ही खूप. मला ना वॉटर प्रूफ मध्ये ना अशा लॉंग बॅग दाखवते. ह्याची जी प्राइस आहे ना 100 रुपीज आहे. बघा ही अशी आहे, ह्याचे ही बेल्ट मजबूत आहेत आणि मस्त. एकच इकडे ना सिंगल हे, पण ही ओपन केली ना की अशी फुलते. एक मिनिट मी दाखवते, हे बघा, इकडनं अशी ही फुलून जाईल, मोठी होऊन जाईल बॅग. आणि कोलगेट आहे, 100 रुपीज ला आहे. आणि ही पण आहे ती 100 रुपीज ला. ह्याच्यात पण बरेच तुमचं आहे ना सामान राहील. तुम्ही जर गावावरून येत आहे ना, गावांना आपण जर काय सामान आणतोय, नारळ आणतोय, तांदूळ वगैरे आणतोय, तर आरामशीर या बॅगेत आहे ना बसून जातील. आणि मजबूत आहे ही बॅग भरपूर. आणि इथे मला अजून एक जी बॅग मी बघितली, ही 105 रुपयाला आहे. मजबूत आहे ही पण. आणि ह्याचा जो कपडा आहे ना तोही छान आहे बघा. म्हणजे आतापर्यंत मी दाखवली ज्या मोठ्या बॅगांमध्ये, त्यातली ही सगळ्यात म्हणजे हेवी रेंज, म्हणजे सगळ्यात लास्ट रेंज जी आहे 105 रुपयाला आहे. तर 105 रुपयामध्ये ही बॅग आहे, वुडलँडची आहे. हे बघा, ते दिलं पण आहे वुडलँड म्हणून, असं मोठं. आणि ह्याचे जे पट्टे आहेत ते पण मजबूत आहेत. अशी ही बॅग आहे 105 रुपये. हे शॉप होलसेलचे आहे, पण जर आपल्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त ही बॅग घ्यायच्या असेल तर तेही आपण घेऊ शकतो. शक्यतो होलसेलच्या शॉपमध्ये सिंगल बॅग देत नाही, पण ह्या शॉपमध्ये तुम्ही येऊन घेऊ शकता, तेही कमीत कमी किमतीत. बऱ्याच बॅग्स मी तुम्हाला दाखवल्या आहे ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आवडल्या असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून मी जो व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तिकडे पाठवू शकता आणि ऑनलाईनही तुम्ही परचेस करू शकता. पण लक्षात ठेवा, एका बॅगेसाठी ऑनलाईन सर्व्हिस नाही. तुम्ही एकापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये जर बॅग घेतल्या तर ही सर्व्हिस तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि तुम्ही नक्की त्यांना सांगा, हा व्हिडिओ बघून आम्ही बॅग्स घेतोय म्हणून. तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघितला असाल. बऱ्याच मी बॅग आहे ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय तुम्हाला क्वांटिटी, क्वालिटी आणि प्राइस खूप रिझनेबल आहे. तर ही शॉप जी आहे ना भायकळ्यामध्ये, भायकळ स्टेशन आहे, स्टेशनचा एक नंबर प्लॅटफॉर्म मधनं तुम्ही बाहेर आला ना अगदी समोरच हे शॉप आहे. आणि या शॉपचं नाव जे आहे ते फिल्झा फॅशन म्हणून आहे. हे बघा, ह्याच्यावर ऍड्रेस ही आहे शॉपचा. त्याशिवाय मी आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये
ऍड्रेस मेन्शन करेन. नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. अगदी भायखळा स्टेशनच्या समोर आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बऱ्याच बॅगा तुम्हाला आहे ना इकडे बघायला मिळाल्या असतील, तर नक्की व्हिजिट करा तुम्ही इकडे. छोट्यापासून मोठ्या अगदी 60 रुपयापासून इथे बॅग स्टार्ट होतात. 60 बोलण्यापेक्षा 17 रुपयापासून इथे बॅग तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.